मी अनम्यूट करतीये तुम्हाला. अनम्यूट करा, हातवर करा. आज जर बघितलं तर व्हिडिओ बंद पडला, तीनदा बंद पडला आपोआप, काही कळलं नाही कारण. आणि आता सुद्धा तो चालत नाहीये, तर बघावं लागेल काय झालंय. ऊर्जा इतकी जास्त आली आहे, खूप जास्त ऊर्जा होती आज. 2 ग्लास पाणी पिले आणि व्हिडिओ सुद्धा बंद पडलेला आहे. तर जेव्हा ऊर्जा आपली खूप जास्त होते, त्यावेळेला आपले डिव्हाइसेस, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपल्याला साथ देत नाहीत, आपल्याला ते बदलावे लागतात. मी नुकताच लॅपटॉप मोठा घेतलाय, पण तो सुद्धा पुरत नाहीये. माझ्याकडे 3 हार्ड डिस्क आहेत, त्याच्यात सगळ्याकडे डाटा ठेवलेला आहे. इतका तो जास्त डाटा पण झालाय आणि ऊर्जा पण वाढलेली आहे, त्यामुळे दोन्ही लॅपटॉप मला प्रॉब्लेम देत आहेत. दुसराही लॅपटॉप एकदम भारी लॅपटॉप आहे, तो सुद्धा असा फ्लिकर व्हायला लागलाय, फ्लिकर. तर हे सगळं असतं आपल्या ऊर्जेप्रमाणे, आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. आपली ऊर्जा वाढली की आपल्याला अजून हायर मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा घ्यावे लागतात. तर धन्यवाद हे मॅडम. मला, हाँ बोलू मी, मंगल मॅडम. हा बोला मॅडम, बोला. हाँ धन्यवाद सर्वांना आणि आत्मवंदनही. आज ध्यानामध्ये एक वेगळंच हे जाणवलं, हाताला इतक्या मुंग्या आल्या मुद्रेमुळे, खूप बधीर झाले हात. आणि लाईट थेरपी आपली घेताना ब्ल्यू कलरचं घसा वगैरे इतका गरम झाला, खूप जाणवत होतं ते. आणि डान्स वगैरे आपण जो हे करतो हाताच्या हालचाली वगैरे, त्यातून जाळ म्हणजे घसा, नाक या सगळ्यांचं, कानाला सुद्धा आज संवेदना जाणवल्या की एकदम आपले मोकळे झाले आहेत वगैरे, अशा संवेदना सगळीकडे जाणवल्या. खूप छान अनुभूती होती आजची. धन्यवाद धन्यवाद शैलजा मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. लाईट ब्ल्यू जी लाईट आहे, ती ब्ल्यू लाईट हिलिंगचं काम करते. इतर वेळेला सुद्धा आपल्याला जर काही दुखत असेल, पेन्स होत असतील, तर ब्ल्यू लाईट घ्यायची, प्राशन करायची त्या भागावर आणि सोडायची. ती हिलिंग एनर्जी असते. आणि व्हायब्रेशन्स म्हणाल तर मी उडतच होते, म्हणजे अक्षरशः माझं सीट असं ह्याच्यासारखं भाता असतो ना तो, कुंभाराचा काय म्हणतात, तसं सारखं होत होतं, इतकी मी उडत होते. प्रचंड व्हायब्रेशन्स होते आज, खूप आणि एनर्जी याचे असते. व्हायब्रेशन वरच्या चक्रालाही जाणवतात, हो, आता आज्ञाचक्र ट्रिगर आज्ञा व्हायला चक्र लागलंय. वगैरे हेही आज्ञाचक्र थोडं. ट्रिगर व्हायला लागलंय. माझ्या पूर्ण आज्ञाचक्रातून असा जांभळ्या प्रकाशाचा झोत, बॅटरीचा टॉर्च असतो तसं बाहेर पडत होता आज्ञाचक्रातून माझा. इतकं सुंदर वरती आता व्हायब्रेशन्स पोहोचायला लागलेत. आज्ञाचक्राच्या वेळेला आपल्याला सहस्त्रापर्यंत जाणवणार आहे. तर हे अमेझिंग आहे सगळं. सकाळी लवकर ध्यानास या. आता करोनाचं आपण ऐकतोय बातम्या, चायनामध्ये सगळ्या येऊन ठेपल्या, इंडियात सुद्धा. चायनामध्ये तर जास्तच झाले, पण इंडियात सुद्धा येऊन ठेपलेला आहे तो. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त ध्यान करण्याची आपल्याला गरज आहे. सकाळी उठण्याची गरज आहे. सकाळी उठलं की आपोआप ओझोन मिळणार आहे आपल्याला. ध्यानाचं 2 वेळा 3 वेळा आपण चालू ठेवूयात. जे लोक येत नाहीत त्यांनी ध्यानाला सुरुवात करावी या करोनाच्या पार्श्वभूमीवर, असं मी सगळ्यांना आवाहन करतेय. कारण मेन ध्यानामुळे ऑक्सिजनची लेवल आपली वाढते. आपण यात जी उडान मुद्रा घेतलेली आहे, ती उडान मुद्रा ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि ती रोज अर्धा तास करत जा. कधी पण रिक्षेत बसलोय, टीव्ही बघतोय, निवांत बसलोय, तर पी उडान मुद्रा करायला लागूयात. अंगठ्यावर पहिलं बोट ठेवायचं आहे, जरा प्रेस करायचंय, दाबायचंय. आणि मधलं बोट हे पहिल्या बोटाच्या नाखांवर ठेवायचं आहे. चुकून शब्द तिथे अंगठा आलाय, पण नाखांवर ते बोट ठेवायचं आहे. तर ही जी मुद्रा आहे त्याने ऑक्सिजन लेवल वाढते. तर ही आपण सुरू करूयात. तर ही इतर दिवसभरातही करायची आहे. मुद्रा ही एक 25-30 मिनिटं करावी लागते, तर त्याचा फायदा होतो. आपल्याला ह्याच्यात सोडल्या तर तो फायदा होत नसतो, पण हळूहळू मुद्राच्या प्रॅक्टिसनी ते होतं. सुरभी मुद्रा सुद्धा 1-2-3 मिनिटं सुरुवातीला ठेवता येते, पण हळूहळू
पाच मिनिटापासून आपण नंतर वाढवू शकतो. तर ह्या मुद्रांचा अभ्यास दिवसभरात करायचा आहे. उडान मुद्रा लक्षात ठेवायची आहे. कोणाला बोलायचे अजून काही? आज महत्वाचं 4 वाजता ब्रेन डेव्हलपमेंटच्या क्लासचं रजिस्ट्रेशन संपतंय. 4 नंतर कोणालाही रजिस्ट्रेशन करता येणार नाही. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी परत ईमेलवर लिंक पाठवली होती, पण 15-20 मेल फेल गेलेत परत. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन केलेले नाही काहींनी, आणि ईमेलही या 15-20 जणांचे चुकलेले आहेत. तर मी काहीही करू शकत नाही. कार्यक्रमाची लिंक उद्यापासून सुरू होतोय, तो 7:30 ते 8:15, तो या कार्यक्रमाची लिंक मेलनीच येईल किंवा त्या ग्रुपवर पडेल. जिल्हा ग्रुपवर पडणार नाहीये. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि महत्वाचं, 1 तारखेला रविवारी आपला कोर्स झाला की मीटिंग ठेवलेली आहे. मीटिंग म्हणजे ते दाखवणार आहे मी तुम्हाला वेबसाईटवरनं कसं करायचं. वेबसाईटवर अनापान सती सगळे व्हिडिओ आणि ब्लेंडेड 2 व्हिडिओ हे सगळे फ्री ठेवले तुमच्या ह्याच्यासाठी. ते तुम्ही वेबसाईट मधनं लॉन्च करून बघायचे आहेत. तर 42 दिवसाचा तो प्रोग्राम ठेवलेला आहे. सगळ्यांनी तो 42 दिवसाचा प्रोग्राम 1 जानेवारीपासून करायचा आहे. नवीन साधक जुने साधक सगळ्यांनी. कारण मेन ते ध्यान आहे श्वासावरचं, त्याला विसरायचं नाहीये मरेपर्यंत. आणि हा 42 दिवसाचा एक चंग बांधायचा आहे की आपण 42 दिवसात बरेच बदल होतात. आणि हे श्वासावरचे ध्यान केल्यामुळे बरेच बदल होणार आहेत आध्यात्मिक पातळीवरचे. तर तो सगळ्यांनी नवीन वर्षाचा एक चंग बांधायचा आहे. वेळ ठरवायची आपली आपली आणि तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही वेबसाईटवर ओपन करून तो करायचा आहे. संध्याकाळची ठरवा, दुपारची ठरवा, केव्हाही. तर सकाळचं ध्यान हे चालू राहील, पण मध्ये गॅप राहणार आहे. आपलं चक्रा ध्यान हे संपतंय 7 जानेवारीला, पण मी 6 जानेवारीला संपवणार आहे. 6 ला मला जायचे अवॉर्ड घ्यायला म्हैसूरला, 6, 7, 8. त्यामुळे 7 चं ध्यान होणार नाहीये. 6 चं घेऊन मी जाणार आहे. तर ते एक सांगायचे. त्याच्यानंतर थोडा गॅप राहणार आहे सकाळच्या ध्यानामध्ये. अजून मी पुढचं काही ठरवलेलं नाहीये, त्यामुळे वेबसाईटवरनं 1 तारखेपासून करायला लागा आणि तेच कंटिन्यू करा. शक्यतो मी सकाळचं परत लॉन्च करणार आहे, पण वेबसाईटवरनंही करायचे आहेत. तर हे महत्वाचं मला रविवारच्या या 1 तारखेच्या ध्यानानंतर सांगायचं आहे. तर वेळ ठेवा, शिल्लक रविवार ठेवलाय मुद्दाम, ते बघून घ्या कसं वेबसाईटवरचं ओपन करायचंय. नंतर हे जे काही आहे चक्रा ध्यान सुद्धा वेबसाईटवर जाणार आहे. तुम्हाला कंटिन्यू करायचं ज्यांनी मिस केले सुरुवातीचे चक्र. आणि सुरुवातीचे जे 3 चक्र आहेत ते सगळ्यांनाच परत करायची गरज आहे. कारण आपले खालचे चक्र जे असतात ते जरा बॅलन्स नसतात, वरचे चक्र असतात. तर खालचे थोडेसे बॅलन्स झाले की वरचे आपोआप बॅलन्स पण होतात. त्यामुळे खालचे चक्र परत रिपिटेशन करायचे वेबसाईटवरनं आणि आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे जोपर्यंत दुसरा चक्राध्यान पॉवरफुल चक्राध्यान लॉन्च होत नाही तोपर्यंत. तर हे वेबसाईटवरनं करून घ्या. परत 21 दिवसाचा जो ध्यानाचा प्रोग्राम आहे तो अतिशय महत्वाचा आहे सगळ्यांना सायन्स समजायला की काय शास्त्रीय बेसवर आपले प्रकार कोर्सेस असतात. त्याचा सगळा बेस 21 दिवसाच्या ध्यान सुदर्शन ध्यान कोर्स मध्ये आहे, घेतलेला 2 वेळा. आणि त्याचे रिझल्ट्स पण बरेच लोकांना मिळालेले आहेत. तर तो कोर्स तुम्ही वेबसाईटवरनं करू शकणार आहात. पैसे ठेवलेले आहेत, नॉमिनल चार्जेस ठेवलेले आहेत. ते पैसे भरून करायचा आहे तो कोर्स. तर तो 21 दिवसाचा सगळ्या नवीन साधकांनी तो कंपल्सरी करून घ्यावा. म्हणजे पुढचे जे काही कोर्सेस येणार आहेत ते सगळ्या सायंटिफिक बेसवर आधारित आहेत, तुम्हाला समजण्यास चांगले ठरतील. कारण आता ध्यान योगा कोर्समध्ये 7 दिवसाच्या योगा टीचरसाठी किंवा आत्ता जो 1 महिन्याचा चाललाय त्यात मी काहीही शिकवत नाहीये की हार्ट मेडिटेशनचं सायन्स काय, चित्र मेडिटेशनचं काय सायन्स आहे. फक्त मी घेतीये, पण हे सायन्स समजलं तर अजून लाईफ बदलणार आहे तुमची. कारण जीवनात प्रत्येक क्षणाला उपयोगी पडणारी तिथं तत्वे, जीवन आवश्यक तत्वे तिथे सगळी डिस्कस केली आहेत, प्रॅक्टिकल सहित दाखवली आहेत की कसं आपले विचार शब्द आपल्यावर कार्य करतात. आणि हे एकदा समजलं, समोर प्रात्यक्षिक बघितलं तर नक्कीच ते डोक्यात ठसतं आणि आमूलाग्र बदल होतो आपला. त्यामुळे तो 21 दिवसाचा कोर्स सगळ्यांनी केला पाहिजे. पुढे खूप चांगले चांगले कोर्स लॉन्च होणार आहेत,
ते सगळं समजण्यासाठी 21 दिवसाचा कोर्स एक करून घ्या. तर मी असं तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल, बेसिक जो कोर्स फ्री आहे तो एकदा एक वेळ ठरवावा, सकाळ किंवा संध्याकाळ. आणि 21 दिवसाचा जो कोर्स आहे तो एक वेळ ठरावा. असं 2 दिवस ध्यान, कारण 21 दिवसाच्या ह्याच्यात ध्यान आहेच आहे, सगळ्या प्रकारचे ध्यान आहेत त्याच्यात, त्यामुळे ते ध्यान आपोआप होणार आहे रोज एक वेळ. तर असं एक शेड्यूल ठरवा तुम्ही, वेळ ठरवा, प्लॅन करा न्यू इयरचा. एक सकाळी समजा बेसिक ठरवला, तर संध्याकाळी 21 दिवसाचा ठरवा. असं ते 21 दिवसाचं तरी शेड्यूल होऊन जाईल आणि 21 दिवसातही बदल होतात. 21 × 42 हा बेसिक कोर्स असेल. तर हे सगळ्यांनी प्लॅन करा 1 जानेवारीपासून. कोणाला काही शंका असेल तर विचारा. पुष्पा मॅडम तुम्ही आहात का? पुष्पा शेडगे मॅडम तुम्ही आहात का? आहे मॅडम. जरा तुमचा अनुभव सांगा आणि तुम्ही ध्यान कसं करता ते पण सांगा. की पुष्पा मॅडमना खूप अनुभव आले, त्यांनी परवा तुमच्या शंकेचं उत्तर दिलं होतं मी योगा कोर्स मध्ये, तुम्ही नव्हता. तुम्ही आता आधी बोला, मग मी शंकेचं उत्तर देईल. पुष्पा मॅडम व्हिडिओ सुरू करू शकता तुम्ही, करायचं असेल तर. मॅडम मी ना रोज करायचंय का व्हिडिओ सुरू मॅडम? हो हो. हा मग करा व्हिडिओ सुरू करा, तुम्हाला राईट दिलेला आहे. केला का? हो हो मी व्हिडिओ चालू केलाय, पण मी दिसत नाहीये म्हणजे तिथे. एक मिनिट मी स्टॉप शेअर करते. हा तुम्ही अंधार असल्यामुळे दिसत नाहीये. एक मिनिट मी लाईट लावू का? हो लावा ना. पुष्पा शेडगे मॅडमचे सगळ्यांनी ऐका, निघून जाऊ नका. त्यांना फायदा झालाय, त्या कसं ध्यान करतायत ते ऐकून घेऊयात. हा बोला मॅडम. मी रोज तुमच्या बरोबर सकाळी ध्यान करते आणि पूर्ण माझं म्हणजे श्वासावरतीच लक्ष असत. बघा म्हणजे मी फक्त सर काही डोक्यात आणत नाही, फक्त माझं सगळं संपूर्ण लक्ष श्वासावरतीच असत. त्याच्यामुळे माझ्या ज्या मेन गोळ्या होत्या, मला दिवसातन 15 गोळ्या खाव्या लागायच्या, तर त्या गोळ्या माझ्या कम्प्लीट बंद झालेल्या आहे. शारीरिक आणि मानसिकही भरपूर माझ्यामध्ये बदल पडलेला आहे. शरीर पर असं एकदम लवचिक, म्हणजे मी योगासन पण एकदम छान पद्धतीने करू शकते. 1 महिना मॅडम करतायत आपलं चक्र ध्यान. आणि आता काय होतं बघा, श्वासावर ज्या वेळेला लक्ष आपण ठेवतो त्याला आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो. आणि मी जे काय बोलतीये ना ते बोलणं आपोआप रिझल्ट येणार आहे, लक्षात घ्या. ऊर्जा आहे ना, आपण पहिल्यांदा लिंक सुरू केली आणि या ग्रुपला जॉईन झालं की पहिली ऊर्जा आपली वाढते. का तर आपण एकत्र येतो, ग्रुप कॉन्शियसनेस आपला सुरू होतो, माझ्याशी कनेक्शन होतं. इथे हे लॅपटॉपला उगाच एवढे प्रॉब्लेम येत नाहीयेत, लक्षात घ्या. ते सगळी एनर्जी हायर लेवल होती आणि हा इथून सोर्स आहे तो. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपली ऊर्जा वाढते ग्रुपमध्ये. आणि आपण ध्यानाला बसलो की जे होईल ते होणं महत्वाचं आहे, मी सारखं तुम्हाला सांगते. मग आता मॅडम श्वासावर लक्ष देताना काय होतंय, ब्रह्मांडाला त्यांचं कनेक्शन होतंय. आणि इथे जे काय मी बोलतीये व्हायब्रेशन हे ते काम करतच असतं. हे सगळं तुम्हाला पेंडुलमनी दाखवलंय, तुम्ही स्वतः घरात आज करू शकता. एक विचार घ्या आणि एक चावी घ्या, दोरा बांधन बघा, नुसते विचाराने सुद्धा ऊर्जा तयार होते. मग हे सगळं इथे ऐकलेलं जे असतं ते तुमच्यापर्यंत येतं, व्हिडिओचं रेकॉर्डिंगचं, आणि ती ऊर्जा तुमच्यापर्यंत येते. आणि प्लस तुम्ही श्वासावर लक्ष देताय. किंवा काही जण झोपून जातात, हे बघा ध्यानाला बसलं की काही जणांना झोप येते. या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि अशी ध्यानाला झोप तुम्हाला आली ना, तर अर्ध्या तासाची ती झोप, बसून बसून झोपायचं नाहीये, बसलंय तुम्ही झोपेत गेलाय, तर अशी अर्ध्या तासाची झोप तुम्हाला 6 तास नॉर्मल झोपेचा फायदा देते. म्हणजे झोपही ज्या शरीराला मिळत नाहीये, स्वप्न पडतात, व्यवस्थित झोप येत नाही, अशी लोक ध्यानाला बसल्या बसल्या झोपी जातात. आणि तेही खूप महत्वाचं आहे, कारण शरीरात इतके हिलिंग इफेक्ट होणार आहेत या अर्ध्या तासाच्या झोप, म्हणजे 6 तास झोप. आणि ज्याच्या स्वप्न बिप्न काही नसतात, ती शांत झोप असते. फक्त आपण झोपलेल्या अवस्थेत नसलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही झोपलात की ते झोपलेलं कुठल्या ध्यानाने झोपलेत का कसं झोपलंय काय कळणार नाही. तर हे महत्वाचं आहे. तर पुष्पा मॅडम यांना त्रास होता, त्यांना डॉक्टरनी सांगितलं होतं तुम्हाला मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतील. त्यांचं पित्ताशयाची पिशवी काढली आहे ना मॅडम?
हो हा तर पित्ताशयाची पिशवी काढली आणि 15 गोळ्या रोज चालू होत्या. डॉक्टरनी सांगितलं तर मरेपर्यंत गोळ्या खायच्यात. पण हा आमूलाग्र बदल त्यांनी कंटिन्यूअस ध्यान केले. मॅडम किती वेळा केलंय ते सांगा. सकाळी पण मी कंटिन्यू करते, संध्याकाळी पण जवळजवळ म्हणजे तासभर तरी करतेच, आणि सकाळी पण तुमचं जरी संपलं तरी थोडा वेळ मी बसूनच असते. म्हणजे तुम्ही बंद केलं की मी लगेच बंद नाही करत, जितका वेळ मला बसेल तितकं बस. हे फार महत्वाचं आहे. मी आज 3 वाजल्यापासून ध्यान करते, लक्षात घ्या. 3 पासून कंटिन्युअस ध्यान करते. आणि आता तर हे करोना हे या सगळ्या ह्याच्यात खूप ध्यान वाढवं लागणार आहे आपल्याला, आणि ते आतापासूनच वाढवलं पाहिजे. नाही नीता मॅडम बोला, हात वर दिसतंय तुमचा. धन्यवाद पुष्पा मॅडम, तुमची शंकेचं उत्तर मी त्या दिवशी दिलं होतं. मॅडमची एक शंका अशी होती की मी कमी झालंय, माझं कमी दिसतंय शरीर, पण वजन 1 किलो वाढलंय. तर ह्याचं उत्तर मी दिलं होतं. वजन कमी होताना नेहमी शरीरात चरबी आपली जाते, चरबी जाते आणि स्नायू घेतात, वाढ घेतात. आणि हे स्नायू वाढ घेतल्यामुळं हाडांना पुष्टी मिळते आणि हाड सुद्धा धडधाकट होतात, त्यामुळे वजन वाढतं. नेहमी वजन कमी करताना जर बघितलं तर काही वेळेला वजन वाढतं मग कमी होतं. पण हे सगळे बदल आहेत, पाण्याचं आपलं इकडं तिकडं जास्त होतं, म्हणून मग मेजरमेंट्सच बदल वेगळे, वजनाचे बदल वेगळे. तर मेजरमेंट तुमचे कमी झाले हा जास्त महत्वाचा, हा महत्वाचा फायदा झालाय तुम्हाला. आणि तुम्ही कमी दिसताय आणि हाडं बळकट झाली आहेत, हे होत असतं, तर चांगला इफेक्ट येतो. तर काही आपल्याला वाईट वाटून घ्यायचं नाहीये वजन जास्त वाढलं तर, आपण बारीक झालोय ना हे महत्वाचं. आणि शरीरात पुष्टी आलेली आहे, स्नायू आपले वाढलेले आहेत, त्यामुळे वजन वाढलेलं आहे. ठीक आहे, चला. हा नीता मॅडम बोला. आत्मवंदन मॅडम आणि धन्यवाद तुम्हाला. आजचाच माझा अनुभव असा होता की मी थोड्या उशिरा जॉईन झाली, पण माझे मान आणि खांदे खूप प्रमाणात दुखत आहेत म्हणजे मागच्या 4-5 दिवसापासून. पण आज तुम्ही सांगत होता त्यावेळी मी तसंच अफर्मेशन केलं, तर 1-3 मिनिटातच माझे मान आणि खांदे पूर्ण दुखायचे राहिलेत म्हणजे असं. आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझे मध्ये थोडेसे प्रवासात असल्यामुळे वगैरे बुडलेले आहेत, तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की मला खालच्या चक्रांचं परत एकदा रिपिटेशन करायचं आहे, तर ते कसं करता येईल? आणि वेबसाईट वरन करता येईल. तुम्ही 1 तारखेची मीटिंग अटेंड करा. चक्र ध्यानाचं मी वेबसाईट वर टाकणार आहे, पण नॉमिनल पैसे ठेवणार आहे, लक्षात ठेवा. हा फ्री नसणार आहे, फ्री कोर्स आता फक्त एकदाच होतील. जे साधे ध्यानाचे कोर्स असतील ते पूर्णपणे फ्रीच राहणार आहेत सकाळी मी जेव्हा गेल तेव्हा. पण मी घेतलेला कोर्स मला परत परत घेता येणार नाही, तर तो मी वेबसाईट वर टाकत जाणार आहे. आणि त्याचे नॉमिनल चार्जेस असणार आहेत, जास्त नसणार आहे. तर ते तुम्ही केव्हाही तुमच्याकडे ते व्हिडिओ राहणार आहेत काही पिरियड पर्यंत, तुम्ही हवे तेव्हा ते वापरू शकणार आहात. म्हणजे आता तुमचा 49 दिवसाचा जो आहे सगळा, हा त्यातले सगळे चक्राधान मिळू शकतील. हो, सगळे मिळणार आहेत. देवी ध्यान टाकलेले आहेत, कारण काही लोकांना देवी ध्यानाचं पण खूप आवडलंय. आणि देवी ध्यानही आपल्यात देवी तत्व येण्यासाठी खूप गरजेचं आहे, ते टाकलेले आहेत. पहिल्या वर्षी योगा टीचरच्या कोर्स मध्ये सांगितलं हृदय ध्यान वगैरे, पण ते असं परफेक्ट लक्षात नाही आलेलं काही सुद्धा, म्हणजे तर ती एक शंका होती माझी की कसं करायचं. लक्षात नाही आलं का तुमच्या? हा, करायचं लक्षात नाही आलं म्हणजे हृदय ध्यान कसं करायचं ते. आज सांगेल मी. काही नाही, हृदयदान फक्त डावा हात हृदयावर आणि डोळे मिटून एक वाक्य म्हणायचे, बस प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य म्हणायचे. कालचं रेकॉर्डिंग बघा, कालच्या कोर्स रेकॉर्डिंग बघा, तिथे पण सांगितले. म्हणजे सकाळच्याच का ह्या? कालच्या योगा ध्यानाचं रेकॉर्डिंग मी टाकलंय ग्रुपवर. बर, त्याच्यामध्ये हृदय मेडिटेशनचं मुद्दा म्युझिक टाकलंय लोकांना हवंय म्हणून. अच्छा, ते म्युझिक वापरून ते करतील हृदय ध्यान, ते तुम्ही बघून घ्या. हो हो, चालेल. जाधव मॅडम बोला. आणि दुसरा एक अनुभव असा होता की मुलगी बाहेर असती, तर खूप इच्छा होती की ती भेटावी अशी, म्हणून मी त्याच्यासाठी दुसरं काही केलं ना, फक्त मनात इच्छा खूप जबरदस्त होती. तिने आम्हाला सरप्राईज दिला आणि ती आली आता भारतात इथं, त्यामुळं खूप खूप आनंद झाला. आणि खूप खूप धन्यवाद
तुम्हाला के नीता मैडम खूप होत राहतं, तुम्ही हृदय ध्यान करून घ्या. हृदय ध्यान जर केलं ना 7 दिवस सांगितलं तेवढं, तर आपोआप सगळ्या इच्छा रेडी होतात लगेच. अच्छा मनात इच्छा आली की सगळं होतं आपलं. पण हे हृदय ध्यान आणि हृदयाची ताकद वाढवत राहणं गरजेचं आहे. एक आपण करतो, एखादा महिना इफेक्ट टिकतो, परत आपण वेगळ्या स्पंदनात जातो, परत वेगळ्या व्हायब्रेशन मध्ये जातो, अशा वेळेला परत हृदय ध्यान करणं गरजेचं आहे. चालेल, मी नक्की. आणि शैला ठोके मॅडमला पण खूप खूप धन्यवाद की त्यांच्यामुळे मी या प्रवाहात आली आणि तुमचा लाभ मला मिळाला या ध्यान. धन्यवाद शैलजा मॅडम, असंच सगळ्यांनी एकमेकांना जोडा. हो हो नक्की मॅडम, मला वैशाली जाधव मॅडम बोला. वैशाली जाधव मॅडम, तुम्ही काल काय मेसेज टाकलाय? हा नाही, तुम्ही मला मेसेज टाकलेला माझ्या म्हणजे मी ग्रुपवर टाकलेल्या अभिप्रायाला की कॉल करा म्हणून मी मेसेज टाकलेला. काय अभिप्राय दिला तर मला सांगा जरा. ते मी जेव्हा ध्यान करते ना तेव्हा माझं डोकं असं कधी कधी खूप जोरात गोल 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 फिरत. हा, आता सगळ्यांना मी हा कोर्स घेणारच आहे, तो सगळ्यांनी अटेंड करा. कोर्स म्हणते मी पुस्तक विश्लेषण करणार आहे की ध्यानात काय काय होतं माझ्या गुरूंच्या म्हणजे शिष्याचं आहे ते. तर खूप सुंदर पुस्तक आहे ते, चित शक्ती विलास. चित शक्ती म्हणजे आपल्या शरीरात शक्ती आहे, डिव्हाईन शक्ती आहे, दैवी शक्ती आहे आपल्या शरीरात. तर ज्या वेळेला आपण हे ध्यानाला बसतो आणि आपली ऊर्जा वाढते त्यावेळेला ती चित शक्ती जागृत होते. आणि ही चित शक्ती तुमच्यात जागृत झालेली आहे, खूप अमेझिंग आहे. आणि या चित शक्तीने काहीही होणार आहे. मी जसं म्हटलं, मी आता उडत होते, माझं सीट वर खाली सगळं होत होतं, खूप प्रचंड व्हायब्रेशन्स होते. तर ही शक्ती जागृत होते आणि ही शक्ती जागृत होते तिला आपला सगळा विकास करून घ्यायचा असतो. मग शरीरात कितीतरी अडथळे येतात तिला, मग त्यासाठी ती सगळी प्रयत्न करते शरीर साफ करण्याची. 72,000 नाड्यांना सा हाडाच्या हाड आतमध्ये शिरून ती शक्ती हाड सुद्धा साफ करायला लागते. त्यामुळं काही वेळेला ध्यानाने अंग दुखतं, हाड दुखतात, शरीर जड होतं. माझं काल इतकं सगळं जड झालं होतं, तुम्हाला सांगते प्रचंड जड झालं होतं. तर हे सगळं मॅडम ना, अजून एक सांगायचं होतं, मी जरी ध्यान करत नसले, मी आता त्या दिवशी पेपर वाचत होते, तरी मधूनच असं पूर्ण शरीर गोल गोल फिरायला लागलं आणि डोळे मी पेपर वाचत होते. त्यावेळेला त्या शक्तीला आवाहन करायचं, विनंती करायची, मला आता हे नको आहे. तुम्हाला नको असेल तर नाही, तर लगेच आपल्या रूम मध्ये यायचं, दार बंद करायचं, ध्यानाला बसायचं. हे जास्त सगळ्यात चांगलं. नाही तुम्हाला नको असेल, ऐकून घ्या, तुम्हाला ऐकून घ्या, तुम्हाला नको असेल त्यावेळेला फक्त डोळे मिटायचे, तिला नमस्कार करायचा, देवी मला आता हे नको आहे म्हणायचं. शक्तीला लगेच थांबवलं आता. आणि आता मी तुमच्याशी बोलते, आता सुद्धा तसं चालूच आहे माझं ते कंटिन्यू होत ना. काहीही घाबरून जाऊ नका. हे बघा, एखाद्या मिक्सर सारखं घातल्यात, एखाद्या मिक्सर मध्ये तुम्ही घातल्यासारखं फिरणार आहात. गर 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 व्यायाम होणार आहे, उठून व्यायाम होणार आहे, वर खाली उठा बशा व्यायाम होणार आहेत, योगासनं घडणार आहेत, अवघड अवघड योगासनं घडणार आहेत, प्राणायाम घडणार आहेत, मंत्र आपोआप म्हटले जाणार आहेत. आता सुद्धा मला ओंकार येत होता, पण मी बळबळ त्याला नको म्हटलं, आता हे आवाज जाईल तुम्हाला म्हणून ओंकार फुटतात. काल तसंच झालं मॅडम मला. काल पण जेव्हा तुम्ही हम वरती आपण बीज मंत्राचा उच्चार करत होतो त्यावेळेस नकळत माझ्या तोंडातून ओमचा उच्चार होत होता. नंतर मी तो कटाक्षाने टाळला आणि हम वरती टाळत नका जाऊ. तुम्ही काय म्यूट असता ना, आता मी काय टाळलं तर माझा आवाज तुम्हाला आला असता असं. तुम्ही नाही टाळायचं ते, उलट ओंकार. हे बघा, ही सगळी साधना आपोआप ती शक्ती करते. अजून काही जादूमय दुनिया आहे, मॅजिक आहे ना हे. आपोआप सगळं घडतंय आणि अनुभवणं किती छान आहे. आणि हे सगळं ओंकार होतात, तुम्हाला सांगते, अभंग होतात. काय असतं, एकदा का आपण ध्यान करायला लागलो ना की आपल्यातल्या कला गुणांचा आविष्कार सुरू होतो आणि मग गाणी येतात. तुम्ही गाणी म्हणू लागाल, तुमचा आवाज जरी गोड नसेल तर आवाज गोड होणार. आपण हे सगळं विशुद्धी चक्रात घातलंय, नीट सूचना ऐका.
तर गाणी म्हणू लागणार आहात, वाद्य वाजू लागणार आहात. मी सांगितलं मला कविताच पुरायच्या, मला ध्यान झालं की धडधड 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 कविता, दोन पानं तीन पानं कविता माझ्या पूर्ण व्हायच्या. हे आविष्कार सुरू होतात, लिखाण होतो, क्रिएटिव्हिटी वाढते. मी काल वाचन केलं जरा, तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की क्रिएटिव्हिटीने सुद्धा आपला आध्यात्मिक प्रवास खूप होतो, आणि म्हणून क्रिएटिव्ह काहीतरी आपल्या आयुष्यात करत राहणं फार गरजेचं आहे. मग मला इतका अभिमान वाटला, मी व्हिडिओ करत असते सारखी. क्रिएशन्स होतात हे जीवनात, आपल्या क्रिएशन्स होतात. काही तुम्ही लिखाण करता, काही व्हिडिओ करता, या क्रिएशन्स आहेत, ह्याने सुद्धा आध्यात्मिक उन्नती होती. आणि ते कसं होतं तर ते डोक्यामधले काही भाग ऍक्टिवेट होतात. आणि पुस्तक वाचनाचं एक अमूल्य सगळं आहे, क्रांती आहे. पुस्तक वाचनाने क्रांती होती आपल्या जीवनात. भरपूर पुस्तकं आणून ठेवायची आहेत नवीन वर्षात. आणि जेव्हा पुस्तक वाचतो त्यावेळेला सुद्धा मेंदूतले काही कप्पे ट्रिगर होतात. तर हे सगळं मी घेणार आहे कोर्स मध्ये, छान सगळं वेगळं वेगळं सुंदर तुम्हाला छान कळेल असं. तर बघूया. दीपा मॅडम बोला. दीपा मॅडम तुमचा हात वर दिसतोय, अजून कोणाला काही शंका आहेत का? हा मॅडम मी बोलू. हा बोला बोला मॅडम, बोला. हा तुम्ही म्हणाला ना पुस्तक वाचनाने क्रांती होते, मला खूप काल दिवसभर पूर्ण त्याच्यातच, म्हणजे पूर्ण आपण त्याच्यातच आहोत असं वाटलं. आणि तुम्ही इतके कार्यक्रम करता, आम्ही एक कार्यक्रम देताना आम्हाला किती त्याची मेहनत घ्यावी लागते, आणि त्याच्यामध्ये नंतर तो वेगळाच अनुभव फील होत होता. पूर्ण शरीर खूप असं, खूप म्हणजे आपण त्याची मेहनत घेतल्यानंतर त्याचं फळ मिळाल्यावर केवढं असं वाटतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी सांगेल कसं आपलं आयुष्य बदलत जातं. तुम्ही आता बोललात ते जाणवतंय आयुष्य बदलल्यासारखं मॅडम, खूप आंतरिक बाह्य. तुम्ही जे बोलताय ना त्याला फ्लो म्हणतात मॅडम, फ्लो. आणि फ्लो मध्ये आपण असलो ना की आपले एनर्जी, म्हणजे मी सगळं जे सायन्स सांगते ते एनर्जीवर सांगते. आपण फ्लो मध्ये राहिलं ना आपली एनर्जी प्रचंड हायर असते, आणि यामुळे आयुष्यात चांगल्या चांगल्या घटना अट्रॅक्ट करू लागतो आपण. आणि म्हणून तर मी सगळ्यांना पुढे या म्हणते, पुस्तक वाचनाला पुढे या. बाकीचं काही तुम्हाला बोलायचं असेल, कार्यक्रम घ्यायचे असतील, तुम्ही या, स्वतः स्पीकर बना. आपल्याला या स्पंदनं आपली वाढवायची आहेत, म्हणजे तुमची अभिव्यक्ती खुलवायची आहे, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी, तुमच्यातले कलागुण खुलवायचे आहेत. आणि त्यामुळं ते पुस्तकाचा कार्यक्रम आपण ठेवलाय की या बाबा, म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही अजून पुस्तकाचं ऍब्सॉर्प्शन करणार, विश्लेषण करणार. आणि मी काल वाचताना हेच बघत होते डिटेल्स की वाचनामुळे एक्झॅक्ट काय होतं. तर वाचन नुसतं नाही तर ते ऍब्सॉर्ब पण करायचं, म्हणजे एक दोन लाईन, एक पान वाचलं ना की 10 मिनिटं थिंक करायचंय ते काय वाचलंय त्याच्यावर. अशा कृतीने आपलं ब्रेन मधले काही भाग कार्यरत होतात आणि खूप फायदा होतो आपल्याला, ब्रेनला पण फायदा होतो आणि आपल्याला पण फायदा होतो. आणि जाणीव झाली मला मॅडम ती. आता तुम्हाला काल कार्यक्रम मॅडमचं रेकॉर्डिंग ऐका कालचं. काल मॅडमने विवेकानंदांचं पुस्तकाचं सांगितलंय बिंब प्रतिबिंब, तर त्याचं टाकलंय रेकॉर्डिंग काल अमृता मॅडमनी, तर ते ऐका सगळ्यांनी. तर काल मॅडमचा कार्यक्रम झाल्यावर मॅडम ज्या व्हायब्रेशन्स मध्ये गेले, एक फील गुड फॅक्टर येतो की किती छान काम केलं आज आपण व्यक्त केलं आपण पुस्तक वाचलेलं. आणि मग मॅडम ज्या एनर्जी मध्ये गेल्या त्याला फ्लो मध्ये असणं म्हणतात. आणि अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात असतात की आपण फ्लो मध्ये जातो, त्या हुडकाव्या लागतात विचार करू करून. लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी कसं कुठल्या गोष्टींचं कौतुक केलं. काल शैलजा मॅडमना पुरस्काराचं लेटर आलंय, कॉन्फिडेन्शियल मी जास्त बोलत नाही त्यावर, तर माझ्या वडिलांनी वाचलं आणि माझे वडील म्हटले आपण आता आपलं आडनाव बदलून टाकूया, आपण ना डिग्री नको ठेवायला पुरस्कार ठेवूयात. काय सगळ्यांना पुरस्कार मिळत आहेत, माझ्या मुलांना तुला मिळत आहेत, शैलजा मॅडम शैलजा मॅडम पण तुम्ही घेणार कधी आहात, चाललाय नेपाळला. हो ते मला जरा आता म्हणजे थोडस अडचणी वाटत आहेत जाण्यामध्ये, मिळालेलाच आहे कधीतरी नंतरच्या कार्यक्रमात सुद्धा गुरुजी देतात, जमलं तरच जाईल. मी सगळ्यांना सांगायचंय का कॉन्फिडेन्शियल, त्याच्यावर कॉन्फिडेन्शियल लिहिले चालतंय सांगितलं तरी.
मग सांगा मॅडम, सांगा मॅडम ना काल पुरस्काराचं सिलेक्शन झालंय. प्रदीर्घ काम आहे त्यासाठी, म्हणजे आम्ही जे अध्ययन अध्यापन केलेलं आहे त्यासाठी आम्हाला योग विद्याधामतर्फे योगाचार्य हा पुरस्कार मिळालेला आहे. सातारामधील मी आणि वैशाली भोसेकर अशा आम्ही दोघी आहोत. तर त्यासाठी आमचं उद्या 23, 24, 25 असं संमेलन असतं तिथं, त्याच्यामध्ये हा दिला जातो बहुमान. 25 वर्ष झाली आम्ही या सेवेमध्ये आहोत, तर असा हा छान पुरस्कार आहे. अभिनंदन मॅडम, शैलजा मॅडम अभिनंदन. खूप खूप अभिनंदन शैलजा मॅडम. योगाचार्य, योगाचार्य झाले आता, कुठे पंडित झाल्यात झाल्या. नाशिकला आहे, नाशिकला. अभिनंदन मॅडम, शैलजा मॅडम. कुठे नाशिकला मॅडम ते? नाशिकला राहते दीपा महाजन. मग गुरु ह्याच तळवाडे आहे ना, त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे तळवाडेला हा प्रोग्राम आहे. तळवाडेला का? काय तिथे काही नाव दिलंय का तुम्ही तिथे यायला? आम्हाला आहे ना योग विद्याधाम, तो देवी फाटा असतो त्र्यंबकेश्वरच्या गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्ही तिथे उतरायचं. ओके. किती तारखेला आहे मॅडम ते? उद्यापासून सुरू आहे, उद्या परवा आणि 25 ला संपतात. वेळ किती ते किती? वेळ सकाळी 10 पासून आहे संध्याकाळपर्यंत. बघू मी टाकेन. तुम्ही जाणार आहात का नाही गेला कधी? 25 ला जाऊ शकता की तुम्ही? जाऊ ना, मी नाशिकमध्ये आहे तर मग जाऊ ना. फक्त तुम्ही मला पर्सनल हे टाका, मी तुम्हाला सगळं टाइम टेबल वगैरे टाकते ते. कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला फोन करावा लागेल. आतली आश्रमाची गाडी येते न्यायला, कारण 3 किलोमीटर आहे. तर येणार असेल कोणी तर मला हे करा, नाशिक मधले मी तुम्हाला नंबर देतो. हो. आणि मंगलताई मला ग्रुपला ऍड करा ना, मी तुम्हाला मेसेज पण टाकले. मला या विहंगम ग्रुपला ऍड नाही केलेले. परत जरा एकदा टाका. काय होतं, खूप मेसेज येतात मग, त्यामुळे मी नंबर सेव्ह करून घेते. विहंगम ग्रुपला ऍड करा. तेच सांगते मी, नंबर सेव्ह करते, पण तो व्हॉट्सअप वर यायला जरा वेळ लागतो, त्याच्यात मग परत कामात राहून जातो. परत टाका मला एकदा मेसेज, आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यात ऍड करायचे ते पण टाका. जिल्ह्याच मी नाशिकलाच विमल. ओके ओके. मेसेज टाकताना लिहा नाशिक जिल्ह्याला ऍड करा म्हणून. मॅडम मला एक विचारायचं होतं. हा विचारा मॅडम. जर आपला पिरियड चालू असेल आणि फक्त डोळे, म्हणजे डोळे न मिटता फक्त रोज नुसतं ऐकलं तर चालू शकतं का? नाही, मीटिंगला जॉईन व्हायचं नाहीये. पिरियड असेल तर आपल्या चक्रध्यानाच्या मीटिंगला जॉईन व्हायचं नाहीये. आणि तुम्ही आनापानसती ध्यान मीटिंग जॉईन न करता करू शकता. हे बघा, आपलं त्यावेळेला डिस्चार्ज चालू असतं, म्हणजे शरीरातनं काहीतरी फेकणं चालू असतं बाहेर. आणि मग ही निगेटिव्ह ऊर्जा असते, तुम्ही चेक करू शकता पेंडुलमनी. आणि तुम्ही जर त्याच्यात हायर ऊर्जा घ्यायला लागली तर विरुद्ध होईल ना सगळं, तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. तर हे काही करू नका. जबरदस्त जे काही पॉवरफुल आहे त्या ध्यान प्रकाराला करायचं नाहीये, पण आनापानसती श्वासावरचं ध्यान तुमचं तुम्ही चालू ठेवायचंय. त्यामुळं तुम्ही अजिबात जॉईन व्हायचं नाहीये. सगळ्यांनाच हे लक्षात ठेवा, मी सांगतेय दरवेळेला. आणि काही लोकांना खूप हौस असते की नाही म्युझिक तरी ऐकावं, नाही मुद्रा तरी बघाव्यात, पण त्यांच्यानी तुम्हीच अपाय करून घेणार आहात. तुम्हाला म्युझिक सुद्धा पॉवरफुल आहेत आपले, त्यामुळे काहीच नाही, जॉईनच नाही व्हायचं. हा अनुराधा मॅडम बोला. ब्रेन डेव्हलपमेंटचं जे चालू होतं त्याच्या वेळेस आता ते 7:15 ते 8 वाजेपर्यंत सांगितलं, पण 7:30 पर्यंत आपला योग ध्यानचा पण हे चालू आहे ना, तर ते कसं? अहो मॅडम, मी पण घेणार आहे. माझी बघा अवस्था काय, माझं काय कामाचं चाललंय बघा. कॉलेज करते मी, जॉब करते. आता सकाळी 3 उठलीये मी. आणि एकाच मोबाईल, तुम्ही बघा ना, बघा ना आधी, मला बोलू देत तर कम्प्लीट करू देत ना. आणि हे सकाळचं ध्यान लगेच कॉलेज लगेच आलं की 5 ते 5 हे सुरू होतं, पुस्तक कार्यक्रम होतो 5 ते 6 पुस्तक कार्यक्रम, 6:30 लगेच योगाचं 7:30 ते 7:30. आता चिल्ड्रन्स 7:30 ते 8:15 आणि मी जर हे सगळं करू शकते तर तुम्ही का नाही करू शकणार सांगा बरं. घेणार मीच आहे त्यात 4-5 दिवस.
विचार करा म्हणून माझं सांगते मी तुम्हाला एव्हरीथिंग इज पॉसिबल. लक्षात ठेव सव्वा सात नाहीये, साडेसात ते सव्वा आठ आहे मॅडम, साडेसात ते सव्वा आठ आहे बघा, नाही तर मी बघते परत. साडेसात ते सव्वा आठ घेणार आहोत आपण. तर ते 45 मिनिटच ठेवलेलं आहे, लोकांना विचारूनच ठेवलंय की मुलं जास्त वेळ बसत नाही, मुलांना कंटाळवाणं होतं एक तासभर म्हणून. तर बघते मी टायमिंग, 7:15 असेल तर 7:30 असणार आहे तो, 7:30 ते 7:15, कारण सगळे स्पीकरला तोच सांगितलं. हा बोला मॅडम. अनुराधा मॅडम, आजचं ध्यान खूपच छान झालं, इतका तुम्ही सगळे बोलत होता तरी मला अजिबात त्याच्यातनं मी उठू शकत नव्हते. मस्त मस्त पूर्ण घशापासून वरपर्यंत असं निळ निळ उजेड आणि मी आकाशात पोहोचले असं झालं होत. खूप छान. आता हे बघा, अजून एक लक्षात ठेवा, ज्यांचं हालणं डुलणं सगळं चाललंय ना, त्यांची ऍस्ट्रल ट्रॅव्हलची तयारी सुरू झाली आहे. तर घाबरायचं काही नाहीये, मस्त विहार करून यायचंय इकडनं तिकडनं. लोक खूप जड झालं होतं पण त्याच्यातनं बाहेरच यावंसं वाटत नव्हतं. नाही माझं पण डोकं जड झालं, मी पण बॉम्ब शोधती, झेंडू बॉम्ब शोधती होत, डोकं जड झालंय म्हणजे एनर्जी हायर झाली. हा आणि माझा डावा डोळा पण काल तिथे हे झालं, सुजला होता ऍक्च्युअली, आणि खालची ती नर्व पण अशी मोठी चांगली जाणवत होती काल. मे बी ते म्हणजे शुद्धीकरण असेल, पण छान म्हणजे आजचं तर खूपच छान झालं. नाही सुजणं बिजणं काही होत नाही, तुम्ही चेक करून घ्या. ओके सुजणं नाही काय होणार, तुम्ही बघा. दुखणं ठीक आहे, जड होणं ठीक आहे, पण स्वेलिंग बिलिंग काही येणार नाही. ओके ओके चला, अजून कोणाला काही विचारायचंय शंका? सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांनी न्यू इयरचा प्लॅन आखायचाय, वेबसाईटवरचे कोर्सेस करण्याचं ठरवायचं आहे. मी लवकरच सकाळचा ध्यानाचा प्रोग्राम काय असेल तो डिक्लेअर करेल, अजून काही ठरवलं नाही. गॅप नक्कीच असणार आहे, 6 तारखेला शेवटचा आपला सकाळचा आहे, त्याच्यानंतर गॅप नक्कीच असणार आहे. तर तुम्ही वेबसाईटवरचे कोर्सेस करायचे आहेत. मॅडम मी संगीता बोलते. हा बोला संगीता मॅडम, बोला. मॅडम आत्मवंदन आणि सुप्रभातम, तुम्ही अमेझिंग आहात. तुम्ही अमेझिंग आहात म्हणून मी अमेझिंग दिसतीये. तुम्ही अमेझिंग आहात आणि त्याच्यामुळे इतके सुंदर सुंदर अमेझिंग कोर्सेस आमच्यासाठी आणले, लॉट ऑफ थँक्स. मला त्याच्यासाठी शब्द नाहीत की तुमचे आभार कसे मानाय. धन्यवाद धन्यवाद. काय ब्रह्मांडीय ऊर्जा करून घेतीये, ऊर्जा मस्त पृथ्वीवरच येत आहे. अमेझिंग ऊर्जा पृथ्वीवर येत आहे, इतकी अमेझिंग ऊर्जा येत आहे की आपण शरीर सुद्धा आपलं मरणार नाही आता, इतकी छान ऊर्जा आहे. आपण चिर आयुष्य म्हणतो ना तसं होणार आहोत ठरवलं तर, तेवढी ऊर्जा अनुभवली तर इतक्या क्रांती घडतायत या ऊर्जेने. पण मॅडम टाइम डायमेन्शन लोप होते, आपण आता 4 डायमेन्शन मध्ये जगत आहोत. अच्छा, तर या सगळ्या अमेझिंग आहेत कल्पना, तेवढी हायर ऊर्जा जी येत आहे ती ऍब्सॉर्ब करण्याची आपल्यामध्ये आपण तयारी करून घेतली पाहिजे आपली स्वतःची. आणि या ऊर्जेमध्ये काहीही शक्य आहे, काहीही. म्हणून लवकर लवकर वरचा वरचा हायर अँड हायर ज्ञानाचा प्रवास करूयात. तुमच्यासाठी मॅडम एक श्लोक म्हणेन मी की अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मीलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. तुम्हाला कोटी कोटी नमस्कार. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आणि हे सगळ्यांनी करायचं आहे, मी करतेय ना ते सगळ्यांनी करायचंय. ज्ञान द्यायचंय, ध्यान लोकांना सांगायचंय, ध्यानाला लोकांनी जोडायचंय. या सगळ्या गोष्टीमुळं आपली ऊर्जा वाढणार आहे, म्हणून हे सगळं करायचं आहे. आणि जशी आपली ऊर्जा वाढणार आहे तसं आपलं आयुष्य चांगलं चांगलं होत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पण मॅडम तुमच्या क्लासच्या मुलांना आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटला जोडा, फार तर त्याच वेळेला क्लास घ्या आणि त्यांना तो क्लास अटेंड करू द्या. स्नेहा पण जोडल्या गेलीये मॅडम, राघव आहे 4 वर्षाचा.
अरे वा खूपच छान आहे का तो आता आहे का तो संध्याकाळी संध्याकाळी तुम्ही जर असाल तर सकाळी मुलं नसतात उठत ठीक आहे चालेल पण मी त्याच्यात घेणार आहे ध्यान मुद्दाम घेणार आहे कारण मुलांना पण त्यानिमित्ताने ध्यानाला जोडायचंय मला मी रोज माझ्या सेशन मध्ये तर ध्यान घेणार आहे मुद्रा पण घेणार आहे ब्रेनच्या मुद्रा घेणार आहेत आपल्या ह्याच्यात नाही आल्या चक्र ध्यानात त्या पॉवरफुल काही काही वेगळे आहेत ब्रेनसाठी ते पण घेणार आहे ध्यान घेणार आहे 10 मिनिटं आणि मग बाकीचं सांगणार आहे आणि आज मला ध्यानात असं जाणवलं मॅडम की म्हणजे पूर्णतः शांत म्हणजे फॅन वगैरे चालू नसताना माझ्या उजव्या कानातनं आवाज यायचा नेहमीच किती वर्ष ते चालत आलं पण आज एकदम लक्षात आलं की अरे कानातनं आवाजच येत नाहीये अजिबात नाही कसे आवाज यायचे आवाज म्हणजे असं काहीतरी फिरते कानामध्ये असा आवाज यायचा पण तो बरोबर नव्हता तो एक विचित्र आवाज वाटायचा पण तो गेला पूर्णतः छान आपलं ह्या चक्राचं विशुद्धी चक्राचं आहेच आहे ना कानावर काम करतय ना विशुद्धी चक्र त्याच्यामुळे ते होत आहेत कानाच्या क्षमतेत बदल होत आहेत कानाचे प्रॉब्लेम दूर होत आहेत आणि माझं 1.5 किलो वजन पण वाढलं अरे पण वाढायचंय का तुम्हाला कमी करायचंय काय करायचंय मला कमी करायचंय मॅडम पण माझं वाढत नाही हे वाढलं कसं कळलं नाही मला वाढलं असेल हाड हो कदाचित वाढू द्यात भूक प्रचंड लागते अहो मला तर किती भूक लागते काही सांगू तुम्हाला मी खाते बिंदास्त खाते ते होऊन द्यायचं काही वेळेला हे सगळं गरजेचं असतं शरीराला वाढून नंतर कमी होईल तर आता महत्वाचं ब्रेन डेव्हलपमेंट क्लास जो कोणी करणार आहे त्यांनी बदाम आणून ठेवावेत आणि काही काही आहेत वॉलनट्स आलमंड अक्रोड आणून ठेवावेत डायटिशियन घेणार आहेत रेसिपी सांगणार आहेत फ्रेश बेरीज आणायच्या आहेत ब्रोकली आणून ठेवायची आहे स्पिनॅच आणून ठेवायचंय शिंगाडा आणून ठेवायचंय शिंगाड्याचं पीठ आणून ठेवायचंय भोपळ्याच्या बिया आणून ठेवायच्यात सनफ्लॉवरच्या बिया आणायच्यात चिया सीड्स आणायच्यात आणि जवस आणून ठेवायचंय टोमॅटोज आणून ठेवायचे बीट आणून ठेवायचंय आणि ऑलिव्ह ऑइल आणून ठेवायचंय अव्होकॅडो ऑइल आणून ठेवायचंय डार्क चॉकलेट आणून ठेवायचंय तर हे सगळं तयारी करा मी एक बर्फी सांगणार आहे अमेझिंग माझ्या मुलाला मी जे द्यायची ती तर बीट आणि बदामाची बर्फी सांगणार आहे मी भरपूर बदाम आणून ठेवा तर मी आज ग्रुपवर टाकते हे सगळं तयारी करून ठेवायची आहे उद्या मी घेणार आहे परवा डायटिशियन मॅडम रेसिपी सांगणार आहे तर मग उरलेले आपण 8 दिवस रेसिपी करणार आहोत थेरपी करणार आहोत महत्वाचं म्हणजे अजून एक मला सांगायचंय मी वॉटर थेरपी जे घेणार आहे ब्रेन डेव्हलपमेंटला त्याला एक सोन्याचं वळं काढून ठेवा शुद्ध सोनं काढून ठेवा घरात असेल तर आणि त्या वळ्याचं पाणी प्यायचंय आपल्याला कसं प्यायचंय ते मी सांगेल तर एक शुद्ध वळ घ्या आणून ठेवा घरामध्ये लॉकर मध्ये असेल तर नाहीतर शुद्ध काही तुमचा दागिना पण चालेल तर हे सुवर्ण जल आपण वॉटर थेरपी घेणार आहोत तर ही सगळी तयारी करा चला धन्यवाद सगळ्यांना मी बंद करते मीटिंग कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आत्मवंदन मॅडम हा बोला मॅडम तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण खूप खूप अभिनंदन तुम्हाला पण पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि शैलजा मॅडमला पण खूप खूप अभिनंदन आणि सगळ्यांना धन्यवाद हो थँक्यू शैलजा मॅडम गेले कित्येक वर्ष मी तर आताशी सुरू केलंय पण शैलजा मॅडमने 25 वर्ष काय त्याच्यापेक्षा जास्त वर्ष हे समाजसेवा केलेली आहे त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांना फक्त सांगता येत नाही जास्त माझ्यासारखं काय करतात त्या पण खूपच त्यांचं काय काय चालू असतं माझ्या दुप्पट तिप्पट त्यांचं कार्य आहे दिवसाचं दिवसाच्या ऍक्टिव्हिटी तर अर्थात माझी मोठी बहीण असल्यामुळे तेवढं माझ्या पेक्षा जास्त असणारच तर हे सगळं एकदा आपण त्यांच्याकडनं ऐकूयात परत एकदा त्यांची मुलाखत घेऊयात कारण सरस्वतीच्या वेळेला त्यांनी काही फारस सांगितलं नाही त्यांचं कार्य पण ते आलं पाहिजे तुमच्यापर्यंत नक्कीच तुम्ही खूप मोटिवेट व्हाल तर आपण हे सुद्धा एक कार्यक्रम ठेवणार आहोत
बघूया ज्यांना यायचंय त्यांनी दिल खुलास आपलं आयुष्य सांगायचंय, आपल्या आयुष्यात काय आपण भोगलो, कसं आपण टक्कर दिली हे सांगायचंय. तर चला सगळ्यांना धन्यवाद.